कोरोना रुग्ण निदर्शनास आले असताना कोरोना प्रतिबंधासाठी प्रशासन व संस्था प्रयत्न करीत आहेत. आज गणेश चतुर्थी असून श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर येथे मोठ्या संख्येने भाविक जमतात. त्या भाविकांना काळजी घेण्यासाठी श्री स्वामी बॅग व मित्र परिवाराच्या वतीने 2500 मास्क तेथील कर्मचारी व भाविकांना मोफत वाटण्याचा उपक्रम राबविण्यात आला. स्वामी बॅगच्या वतीने आणि आमच्या सर्व स्टाफच्या वतीने मास्कचे वाटप करण्यात येत आहे. स्वामी बॅगचे कर्मचारी उपमहापौर प्रसन्न जगताप, सामाजिक कार्यकर्ते अविनाश खंडारे आणि स्थानिक नगरसेवक आणि मंडळाचे अध्यक्ष रेणू सिंग यांचा चांगल्या प्रकारे आम्हाला सपोर्ट मिळाला. त्यांनी कार्यक्रमात आम्हाला सहकार्य आणि स्वामी बॅगची कायमच एक प्रकारची अशी एक भावना असते, 50% व्यवसाय 50% सामाजिक कार्य या उद्देशातून हे मास्कचं वाटप करण्यात आलं. पुणे शहरामध्ये 4 ते 5 नागरिक त्या विषाणून बाधित असलेले समजते. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 11 जण ह्या लागण झालेले आहेत असे दिसून येते. आमचे बंधू राहुलजी जगताप यांनी स्वामी बॅगच्या वतीने आज पुणे शहरातील दगडूशेठ हलवाई गणपती परिसरामध्ये व मंदिरामध्ये आज या ठिकाणी मास्कचं वाटप करण्यात आलं. परिस्थिती पाहता कोरोनाने पूर्ण जगभरामध्ये त्याचा प्रसार जो झालेला आहे आणि आज पुण्यातले सुद्धा जवळजवळ 5 ते 10 नागरिक कोरोना विषाणूग्रस्त बाधित झालेले आहेत, त्या पार्श्वभूमीवरती लोकांच्या संरक्षणार्थ स्वामी बॅग्सने जो हा उपक्रम केलेला आहे, राबवलेला आहे, जवळजवळ 2500 मास्कचे वाटप. आज चतुर्थी आहे आणि चतुर्थीनिमित्त जेव्हा दगडूशेठला इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी असते, त्या गर्दीला थोडा रोखण्यासाठी आणि त्या गर्दीतील लोकांना मास्कचं वाटप करण्यासाठी, जनजागृतीसाठी त्यांनी हा उपक्रम दगडूशेठ भागामध्ये राबवला. खरं तर मी त्यांचं कौतुक करते की तुम्ही दगडूशेठसारखं ठिकाण आज मास्कच्या वाटपासाठी निवडलं आणि खऱ्या अर्थाने तुम्ही दगडूशेठला साकडंच घातले, कारण जागृत देवस्थान आहे ते. त्यामुळे प्रत्येक पुणेकरांचं श्रद्धास्थान, जगातल्या पाठीवरती प्रत्येकाचं श्रद्धास्थान असं आहे आणि तुम्ही आज गणपतीच्या चरणी हे मास्कचं वाटप सर्व नागरिकांना केलं. तर मी नागरिकांना पुन्हा हेच आवाहन करते की प्रत्येकाने स्वतःची काळजी घ्या. त्याचबरोबरीने जर आपल्याला कुठलाही त्रास होत असेल तर त्या क्षणी नायडू हॉस्पिटल असेल किंवा ज्या कोणाला आपण ट्रीटमेंट घ्यायचो त्यांच्याकडे तुम्ही जाण्याचं मी तुम्हाला आवाहन करते. स्वतःची काळजी हेच कोरोनावरती सर्वात मोठा उपाय आहे असं मी तुम्हाला इथे सांगते. गणपती बाप्पाला या निमित्ताने आपण साकडं घालू की या कोरोनाला हद्दपार कर, लोकांचं आरोग्य सर्व चांगलं राहू दे. गणराय.